आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमींचा. नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बातमीची प्रायोजक आहेत श्री गणोबा ढवलेपरस. शिरूर तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वडू बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सारिका अंकुश शिवले यांची निवड करण्यात आली आहे. सरपंच अनिल भाऊसाहेब शिवले यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर सरपंच पदाच्या जागेसाठी निवडणूक घेण्यात आली. त्या जागेसाठी सारिका अंकुश शिवले यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांना बिनविरोध सरपंचपदी निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. गावगाड्याच्या सिंहासनावर महिलांची वर्णी लागल्यामुळे गावातील महिलांचे सक्षमीकरण, गावाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे. निवडीनंतर लगेचच त्यांनी गावातील विकास कामाचे उद्घाटन करत आपल्या कामाची चुणूक दाखवून दिली. आपण विकास कामांना प्रथम प्राधान्य देत सर्वसामान्यांचा सर्वांगीण विकास सर्वांना सोबत घेऊन करणार असल्याचे त्यांनी कृतीतून दाखवून दिले. ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि पॅनल प्रमुख प्रफुल्ल शिवले आणि नवनिर्वाचित सरपंच यांनी निवडीनंतर प्रथमच आपल्या भावना महाराष्ट्र न्यूज लाईव्हशी व्यक्त केल्या आहेत, पाहूया. सारिका अंकुश शिवले, माजी नेमणूक छत्रपती संभाजीराजे यांच्या पदीपर्शाने पावन झालेल्या वडू बुद्रुक गावाच्या सरपंचपदी निवडून झाल्याबद्दल सर्वप्रथम मी आमच्या ग्रामपंचायतचे माझे सहकारी ग्रामपंचायतचे सदस्य यांचे मी आभार मानते. माझ्याबरोबर जे विश्वास टाकलेला आहे तो मी सार्थक करून दाखवील. वडू बुद्रुक गावचा विकास माझे आम्ही सर्वजण मिळून करणार आहोत. गावच्या सर्वांगी विकास हाच आमचा ध्यास असणार आहे. म्हणून आहे माझ्यासारख्या सुशिक्षित महिलेने जी संधी उपलब्ध करून दिली आहे त्या संधीचा मी प्रामाणिकपणे सोने करील. शासकीय योजना तळकाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करील. पुन्हा एकदा मी सर्वांचे आभार मानते, धन्यवाद. मी रेखा साहेबराव शिवले, माजी सरपंच वडू बुद्रुक. आज आमच्या वडू या गावाला जो ऐतिहासिक वासा आणि वारसा लाभला आहे, अशा या वडू गावामध्ये नवनिर्वाचित म्हणून ज्यांची सरपंच पदावरती नेमणूक झालेली आहे अशा या सारिकाताई अंकुश शिवले, आज या ठिकाणी मला अभिमान वाटतो की ज्या वडू या गावाला ऐतिहासिक वासा वारसा लाभला आहे, या गावचा विकास करण्याची संधी आज सारिकाताईंना मिळाली आहे, त्यांचं मी मनापासून आभार मानते. आणि या संधीचं नक्कीच सोनं सारिकाताई करतील, ही मी अपेक्षा त्यांच्याकडून करते. अशा या म्हणजे सारिकाताई आज या ठिकाणी एक सुशिक्षित महिला सरपंच पद भूषवते, याचा मला अभिमान वाटतो की अशा सुशिक्षित महिला पुढं येणं खूप काळाची गरज आहे. आणि ज्या शासकीय योजना शासनाच्या येत आहे त्या योजना एक तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं ताई नक्कीच काम करतील. एक हुतकुरू म्हणजे जे आहेत त्यांना एक काम मिळवण्याची संधी ताई मिळवून देतील, ही त्यांच्याकडून मी अपेक्षा करते. आणि पुन्हा एकदा मी त्यांचं मनापासून आभार मान. प्रफुल्ल पावराम शिवले, श्री क्षेत्र वडू बुद्रुक, माजी सरपंच. आज वडू बुद्रुकला आमच्या सार्वजनिक ग्रामपंचायतचं विलक्षण झालं, तर विलक्षणमध्ये आज आमच्या ग्रामपंचायत पहिले सरपंच अनिल भाऊसाहेब श्रीपती शिवले यांनी पदभार चांगल्या पद्धतीने चालवला आणि त्यांचा पदभार झाला होता. जे कालावधी ठरला होता पॅनलचा, त्यांनी टाईमला राजीनामा देऊन पॅनलचा आणि ग्रामस्थांचा मन जिंकलं. आणि आता नवनिर्वाचित सरपंच झालेत आमच्या वहिनी सारिका अंकुशराव शिवले, आजच त्यांची बिनविरोध निवड झाली. आज बिनविरोध निवड झाली म्हणजे आज आपल्या अख्ख्या पॅनलने म्हणजे आमच्या 13 ग्रामपंचायत सदस्यांनी कुणी फॉर्म विरोधात कुणी काय फॉर्म भरला नाही, बिनविरोध इलेक्शन झाली. आणि असंच सहकार्य सगळ्यांचं इथून पुढं 5 वर्षे राहीन. आणि जो इतर गावांचा आता आजूबाजूच्या गावांचा तुम्ही जर पाहिलं, राजीनामा पहिली गोष्ट देत नाही, पहिलं पॅनल ठरवता येईन सगळी निवडून येतात आणि नंतरनं राजीनामा टायमिंगला देत नाही, टायमिंगला इलेक्शन झालं नाही की मग इथली 4 लोकं उचलून न्यायची, तिकडली 4 उचलून न्यायची, त्याच्यावर अनेक लाखो रुपये खर्च होतो. दारूच्या पार्ट्या, मटणाच्या पार्ट्या, खायच्या पार्ट्या, सगळ्या पार्ट्या होत्यात. आणि त्यातून एक वेगळा मेसेज पण जातो आणि वेगळं एक व्यसन पण अजून त्यांच्या संगतून असते, त्यांना वेगळं व्यसन लागतं. ही सगळी प्रथा टाळून
श्री क्षेत्र वडूबुद्रुक संभाजी महाराजांचा आदर्श घेऊन आम्ही आमच्या गावची इलेक्शन बिनविरोध केली आणि ह्या बिनविरोध इलेक्शनला आमचे सगळे ग्रामपंचायतचे सदस्य आणि ग्रामस्थांचा अतिशय मोलाचा वाटा असून इथून पुढे असाच वाटा राहील आणि जनतेचा आशीर्वाद 100% इथून पुढे यांच्या पाठीमागे राहील ग्रामस्थांचा आणि इथून यांच्या हातून नवीन चांगलं काम घडो संभाजी महाराजांचा आता विकास आराखडा आहे. शिवरावलीचे कार्यसम्राट आमदार अशोकबापू पवार यांच्या मार्गदर्शनाखाली इथून पुढे आमच्या गावचा विकास चांगला होईल. इथून मागं पण बापूंनी आत्ताचमध्ये 15 दिवसापूर्वी 3 कोटीचं उद्घाटन केली. बापूंच्या हस्ते उद्घाटन झाली. इथूनवर बापूंनी असं आश्वासन दिलं की आपण आराखड्याचं काम आपण लवकरात लवकर मार्गी लावतो असं आश्वासन दिलं. बापू हे आश्वासन पूर्ण करतील अशी आमची ग्रामस्थांची अपेक्षा आहे. बापूचं इथून मागंही प्रेम राहिलं, इथून पुढे आमच्या गावावरती प्रेम राहील. आणि आत्ताच बापूंनी आणि खासदार अमोल कोल्हे यांनी वडू ते कोरेगाव रस्त्यासाठी 6.5 कोटी रुपये टाकले आणि तिथून पुढं जो राहिलेला उर्वरित रस्ता आहे बापूंनी आणि खासदार अमोल कोल्हे साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की लवकरात लवकर तो कोरेगाव ते किंदूरपर्यंत रस्ता आम्ही मोठात मोठा करू असं बापूंनी आणि खासदार अमोल कोल्हे साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं. आणि इथून ह्या संभाजी महाराजांचं नाव घेऊन कुणी पण राजकारण करू नका एवढंच मला प्रामाणिक इच्छा आहे. आणि इथून मोर बघ ते करतील काम. आमचं पण फॉलोअप आहे. आत्ता सरपंचांनी आत्ता माजी सरपंच आत्ता आमचे अनिलराव शिवले, लाला शेट तांबे, माऊल्या पवन झाले, आमच्या वहिनी सारिका अंकुशराव शिवले यांनी आज सरपंच झाल्या झाल्या निवड झाल्या झाल्या पहिल्यांदा इथं गाडेकर वस्तीवरती आत्तामध्ये 4-5 दिवसापूर्वी खूप पाऊस झाला. ती घरातच्यात पाणी घुसलं होतं तर तिथं लगेच जी शिबे बोलून नळ्या बोलून कामाची सुरुवात पण आजपासून चालू केली. धडाक्यात सुरुवात झाली आणि ही धडाक्याची सुरुवात शेवटपर्यंत राहील अशी मी त्यांच्या वतीने ग्वाही देतो. महाराष्ट्र न्यूज लाईव्हसाठी मुख्य संपादक घनश्याम तोडकर, शिरूर. आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमींचा.